पाहूयात हेडलाइन्स. सांगली सिव्हिल मध्ये वापरलेल्या सुया व ग्लव्स उघड्यावर. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. सांगलीत कॅशलेस व्यवहार आजपासून. शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. आळसरमध्ये विषारी औषध पिऊन युवकाची आत्महत्या. विट्यात सानिका राजेश जाधव हिची थांबता स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने निवड. नागपूर विधान भवनात आमदार मोहनराव कदम यांचा शपथविधी संपन्न. सांगली रुग्णसेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सांगली सिव्हिल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांच्या जीवितशी खेळ सुरू आहे. सिव्हिलच्या बर्न वॉर्ड शेजारी रुग्णालय स्टाफ कडून वापरलेल्या सुया सिरेज आणि ग्लव्स अक्षरशः उघड्यावर टाकले जात आहेत. त्यामुळे या परिसरात फिरणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचबरोबर सिव्हिल आवारात डुकरांचाही मुक्त वावर असल्याने त्याचा त्रास होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही अत्यंत दलदलीमध्ये आहे. त्यामुळे दलदलीत उभा राहून लोकांना पिण्याचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे सिव्हिलमध्ये रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. मी रोहित शिवशरण सांगली येथून बोलतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयात रुग्णालयाची हेळसांड होत चालू आहे. आता सध्या तरी आत्ताचा जर परिसर बघितला तर रुग्णालयातील इंजेक्शन असतील, सिरिंज असतील किंवा जे गॉज असतील ते आपल्या साईडच्या परिसरात आत्ता पडलेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे इथे रुग्णांचं खूप हाल होते. रुग्ण इथे बरवण्यासाठी येतोय तर रुग्णांची हाल करून हे प्रशासन किंवा डीन मॅडम जे कोणी याला जबाबदार असतील रुग्णालयाचं कोणत्याही प्रकारे हाल होऊ नये, तात्पुरता बंदोबस्त केल्यासाठी करू नये, हा याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मी शासनाला विनंती करतो. निरनिराळ्या माध्यमातून मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा असं आढळून येतं की येथील भागात पेशंटसाठी वापरल्या जाणाऱ्या सुया बाटल्या आणि घनकचरा इत्यादीची योग्य विल्हेवाट लावली जात नाही आणि याचा उलटा परिणाम असा होणार आहे की इथल्याच पेशंटना याचा त्रास होणार आहे. आणि माझी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाला आणि सांगलीतल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अशी विनंती राहील की ह्या घनकचऱ्याची त्यांनी योग्य ती विल्हेवाट लावावी. नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक झाला आहे. यामध्ये सीमा प्रश्न सोडवण्याबरोबर 20 मागण्या क्रांती मोर्चाने केल्या आहेत. सरकारने या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. आपल्या 20 मागण्यांचं निवेदन आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मागण्यांमध्ये कोपर्डी प्रकरणाचा खटला शीघ्रगतीने व्हावा, अनुसूचित जाती जमाती कायद्यात दुरुस्ती करावी, नोकरी शिक्षणासाठी आरक्षण मिळावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने सुरू करावे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. सरकारने या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. जय जिजाऊ, मी आशा संजय पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे संयोजन समितीचे सदस्य. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संयोजन समितीच्या वतीनं 27 सप्टेंबर 2016 रोजी सांगलीमध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन केलं होतं. सांगलीबरोबरच महाराष्ट्रात जवळजवळ 46 मराठ्यांचे मोर्चे निघालेले आहेत. महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेरही 9 मोर्चे जे देशात परदेशात निघालेले आहेत. परंतु सरकारनं ह्या कोणत्याही मोर्चाची दखल घेतलेली नाही आहे आणि आमच्या मागण्यांचा कुठलाही विचार केलेला नाही आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल झालाच पाहिजे. त्याचबरोबर कोपर्डी गावामध्ये जी घटना घडलेली आहे त्या मुलीच्या बाबतीतही कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. तर लवकरात लवकर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्टॅगवरती हा घटना घेतली पाहिजे, ह्यासाठी आम्ही मागणी करतो आहे. आणि मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलंच आहे आणि ह्यावरतीही कुठं सरकार दखल घेत नाही, ह्या गोष्टीसाठी आम्ही आमच्या मागण्या आहेत. ह्या कोणत्याही गोष्टीचा सरकारने विचार केलेला नाही आहे. आता हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये जवळजवळ सर्वच खासदार मराठ्यांचे खासदार आमदार होते, पण आज एकही मराठा आमदार किंवा खासदार ह्याच्याबद्दल आवाज उठवत नाही आहे ही खेदाची गोष्ट आहे.
तर मराठ्यांच्या आमदारांनी खरं तर आम्ही असं म्हणतो की राजीनामाच दिला पाहिजे अशा घटनेसाठी, पण मराठ्याचा एकही आमदार ह्याबद्दल बोलत नाही आहे. तर आम्ही ह्याचाही निषेध करतो आहे. आणि ह्या अधिवेशनामध्ये जर कोणता निर्णय घेतला नाही गेला तर ह्याच्या पुढचे परिणाम हे वेगळे असतील. ह्यासाठी सरकारनं तयार आमच्या ह्या आमचा हा इशारा आहे की जर ह्यानंतर कोणत्याही निर्णय घेतला गेला नाही आहे किंवा अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही चक्काजाम आंदोलन करू आणि सरकारला वेटीस धरू. सांगलीत कॅशलेस व्यवहार पेट्रोल पंपावर आज सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन कलेक्टर शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना त्रास कमी होणार आहे. ग्राहकांना या कॅशलेस मधून पैसे काढण्याचे सुलभ झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 तारखेला 500 आणि 1000 नोटा बंद केल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास होत होता. एटीएम मध्ये आणि बँकांमध्ये लोकांच्या रांगा लागत होत्या, पण हा त्रास आता कमी झाला आहे. आज सांगलीमध्ये कॅशलेस व्यवहार पेट्रोल पंपावर सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन कलेक्टर शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे ग्राहकांना त्रास कमी होणार आहे. ग्राहकांना या कॅशलेस मधून पैसे काढण्याचे सुलभ झाले आहे. आता बंद झाल्यानंतर समाजामध्ये काही काळ जो गोंधळ निर्माण झाला होता तो कायमचा संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचं पाऊल आपण उचललं आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर आणि लहान लहान व्यापाऱ्यांकडे इवन चहाच्या टपरीवर सुद्धा आता लोकांना पॉस मशीनच्याद्वारे कॅशलेस व्यवहार करता येतील याचं एक उदाहरण म्हणून आता आपण इथे आलो आहोत. आणि अनेक नागरिकांनी आता या ATM मधून काही रक्कम काढली आहे. मला असं वाटतं आहे असं सगळ्यांनी जर मदत केली तर शासनाचा जो मुख्य उद्देश आहे कॅशलेस सोसायटीकडे जाण्याचा तो उद्देश सफल होईल. त्याच्यातनं दूरगामी असे सामाजिक चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत. मी नीताताईंचं या साठी खास अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदीजींनी नोटांचं जे निश्चलीकरण केलं त्याच्यानंतर पेट्रोल पंपावर आम्ही ह्या सुविधा दिल्या आहेत की मोबाईलवर कॅशलेस, मग त्याच्यामध्ये पेटीएम आहे, ऑक्सिजन आहे, रिचार्ज आहे, हे तुम्हाला कॅशलेस ॲप आम्ही डाउनलोड करून आणि इथे द्यायची सोय केलेली आहे. आणि आज त्याच्यामध्ये जे मोबाईल ATM आहेत की 2000 लोकांना त्यांना हव्या त्या डिनॉमिनेशनमध्ये 100, 50, 20, 10 अशा पद्धतींच्या नोटा देण्याच्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं हे आम्ही आता ATM आज चालू केलं आहे. आणि ह्याच्यातून नागरिकांच्या ज्या ATM वरच्या रांका आहेत त्या कमी होतील. आणि त्याचबरोबर मोबाईलसुद्धा एक व्हॅन आम्ही ठेवणार आहोत की जेणेकरून नागरिकांना लवकर पैसे मिळतील आणि त्यांच्या रांगा कमी होतील. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आज हे पहिलं आमचं इथलं पेट्रोल पंपावर चालू होण्याचं पहिलं पाऊल आहे. आणि नक्कीच याचा नागरिकांना फायदा होईल. आणि यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी आताच त्याचं उद्घाटन केलं आहे. आणि मला असं वाटतं की लोकांनी जे सहनशक्ती 30 तारखेपर्यंत पंतप्रधानांनी सांगितली आहे त्याच्यामध्ये लोक या सगळ्या योजनेचा लाभ घेतील. आळसण तालुका खानापूर येथील परशुराम मोहन जाधव वय 29 या युवकाने रविवारी विषारी औषध प्राशन केले होते. सोमवारी कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की परशुराम जाधव याचा आळसंद येथे फेसबुक वडापाव सेंटरचा व्यवसाय होता. रविवारी सकाळी बस स्थानका शेजारीच त्याने नुवाड हे विषारी औषध प्राशन केले. बाजूलाच असणाऱ्या युवकाचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी विटा येथील यशस्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्याला कराड येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत कराड पोलीस ठाण्यात नोंद असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सांगली येथे झालेल्या शालेय कोल्हापूर विभागीय थांगता स्पर्धेमध्ये 16 वर्षाखालील मुलींमध्ये पत्रकार राजेश जाधव यांची कन्या सानिका राजेश जाधव हिने 68 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला व सृष्टी सुनील पवार हिने 14 वर्ष वयोगटात मुलींमध्ये 49 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. सर्व खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावेळी तालुका क्रीडा मार्गदर्शक व राष्ट्रीय खेळाडू व कोच रवी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघाचे आमदार मोहनराव कदम यांचा आज मंगळवार दिनांक 6 रोजी नागपूर येथे विधान भवनात शपथविधी संपन्न झाला. यावेळी आमदार मोहनराव कदम यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. नागपूर विधान भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे अभिवादन केले.
यावेळी त्यांचा शपथविधी उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. डॉक्टर पतंगराव कदम यांच्या डोळ्यात कर्तव्यकृतीचे आनंदाश्रू दरळत होते. तसेच विजयाचे शिल्पकार विश्वजित कदम यांनी अत्यंत भावुक होऊन चक्क फोटोग्राफी केली. यावेळी मंत्री विनोद तावडे, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विजयकुमार गोरे उपस्थित होते. पुणे मेट्रो ठळक घडामोडींसह पाहत रहा फक्त 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.